नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ब्लाऊज कटिंग बघणार आहोत सोप्या पद्धतीने. तर तुम्हाला माप दाखवते सर्वात अगोदर. या ठिकाणी बघा आपण माप लिहून घेतलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला बघा अंगावरून मी माप घेतलेले आहेत. इथं पूर्ण उंची घ्यायची आहेत. तिथं बघा 12.5 इंच पूर्ण उंची आहेत आपली. इथं 34 छाती आहे आणि आपलं जे कमर आहे ते 31 इंच आहे. बाई लांबी आहे ती 4.5 इंच आणि दंडगेर आहे तो 11.5 इंच आणि पाठीमागचा गळ्याची जी पट्टी असते ती बघ इथं आपण 4 इंच घेतली आहे. चला तुम्हाला दाखवते मी या बदली माप बघा मी घेतली आहे. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आता या ठिकाणी बघा आपण पेपरवरती आधी कटिंग करून घेणार आहोत. पेपर वर फोल्ड करून घ्यायचा. पेपर मी घेतला आहे, डबल फोल्ड घेतला आहे. आता सर्वात काय करताना उंची दाखवायची आहे. मापा पण समोर ठेवायचा आहे असं. इथं उंची आपली आहे 12.5 इंच आहे. तर आपण 1 इंच जास्त घेणार आहोत म्हणजे आपण घ्यायचे आहे 13.5 इंच घ्यायचे आहे. कागद वेळ सारखं करून घ्यायचा. मग इथं आपण 13.5 इंचावरती एक खूण करून घेतलं आहे. आता इथं आपण घ्यायचा आहे 2.25 गळा घ्यायचा आहे. बघा किती घ्यायचा आहे 2.25. आणि इथं घ्यायचा आहे 3 शोल्डर घ्यायचा आहे. इथं घ्यायचा आहे 5.5 मुंडा. तुम्ही तर 6.25 सुद्धा घेऊ शकता. 5.5 ते 6.25 बघा इथं. आता इथं टाकायचं आहे आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. तर इथं 34 छाती आहे तर 8.5 इंच येतो. बघा आपला चौथा भाग किती येतो. इथे तो 8.5 इंच. मला पेन पण दाखवते 8.5 इंच येतो. इथं पुढे आपल्याला 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तुम्ही 1.5 पण घेऊ शकता किंवा 2 पण घेऊ शकता. इथं बघा मी 1.5 घेत आहे या पद्धतीने. आता इथं कमरेकडे आपण आहेत ते सर्व आखून घ्यायचं आहे. तुम्ही कमरेकडे आखून घेतलं बघा. आता कमरेकडे आपण काय करायचं आहे बघा. इथं 31 कमर आहे. इथं येतं आपल्या बघा 7.5 इंच येतं. आणि इथून पुढे आपण घ्यायचं आहे 2.5 इंच. तुम्ही तर बघू शकता परफेक्ट आपलं सरळ येत आहे बघा. इथं या पद्धतीने टकसाठी पण 1 इंच लागतो आणि 1.5 इंच आमची शिलाई मार्जिन आहे. आता इथं पाठीमागचं आपल्याला गळ्याचा हे बघा मुंड्याचा सेप देऊन घ्यायचा आहे. इथं बघा इथं 1.5 इंचावरती घेतला आणि 1 घेतला 1 इंचावरती. या पद्धतीने आपल्याला असे खुणा करून घ्यायचे आहेत. बघा असं सेप देऊन घ्यायचं गळ्याचा. बघा पुढचा सेप आणि पाठीमागचा सेप आपला दोन्ही पण तयार झाला आहे. आता इथं आपण गळ्याची रुंदी जी आखून घेतली आहे 2.25 इंच बघा तीच घ्यायची आहे. इथं पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 5.5 इंच. इथं आपण घ्यायचा आहे 2.5 इंच थोडासा हे करून घेऊ. आता इथून गळ्यात आपण बघा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता इथून काय करायचं आपल्याला इथं आधी एक पट्टी काढून देऊ. इथं बघा आपण 3 इंच घ्यायचे आहे आणि इथं सुद्धा बघा आपण 3 इंच घेणार आहोत. अशा पद्धतीने सरळ रेषा आपण घ्यायचे आधी. बघा सरळ रेषा आपण घेतल्यानंतर इथं आपला 1/2 इंचावरती या पद्धतीने सेप देऊन घ्यायचा आहे. आता इथं आपण घ्यायचे आहेत कटोरी घ्यायचे आहेत बघा. इथं मी तर 6 वरती बघा कटोरीचा पॉईंट घेतलेला आहे. आपल्याला कटोरीचे इथं पॉईंट लावून घेतला. इथे मी 6 वरती. आता इथून आपल्याला 2.5 इंचावरती किंवा 2 इंचावरती एक 2 वरती आणि 1.5 इंचावरती असे पॉईंट लावून घ्यायचे आहे. आणि इथून आपण 1 इंचावरती इथं 1 पॉईंट लावायचा आहे बघा. अशा पद्धतीने आपले बघा हे ड्रॉ आहेत म्हणजे जॉईंट करून घ्यायचे बघा असे या पद्धतीने कटोरीचा सेप बघा. आपण इथं 2 वरती आणि 1.5 वरती लावा था या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे. तर आता
पाठीमागचा शेप आपण कट करून घेऊ. आता इथे बघा आपण फोल्ड बाजू आहेत ना, इथून आपलं म्हणजे पाठीमागचा पण भाग तयार होईल आणि पुढचा पण भाग तयार होतो. बघा हा पाठीमागचा भाग आपला तयार झाला आहे. आता पुढचा भाग बघा, इथे बघा आपले आहेत ना समोरचा भाग, तो फोल तो आपण कट करून घेणार आहोत. आपली कटोरी पण कट करून घेऊ. आपली योग पट्टी आणि पाठीमागचे बघा तीन भाग इरेजर आहे. आता कटोरी आपण कशी वाढवायची तुम्हाला दाखवते मी अगोदर. बघा पेपर मी घेतलेला आहे. आता आपल्याला आहेत कशी कटोरी काय करायची आहे, ड्रॉ करून घ्यायची आहे. जशी आपली आहेत ना तशीच या पद्धतीने बघा कटोरी आपण ड्रॉ करून घेतलेली आहे. आता आपल्याला तुम्हाला दाखवते काय करायचं आहे ते. या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच वाढवायचे आहेत. बघा किती 1.5 इंच आणि या ठिकाणी सुद्धा 1.5 इंच असे वाढवायचे आहे. मग इथं 1.5 इंच वाढवले आपण आणि या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवले. आता इथं आपण किती वाढवायची, 1/2 इंच, फक्त 1/2 इंच इथे वाढवायचे आहे आपल्याला. दाखवते बघ इथं 1/2 इंच आपण वाढून घेतलेला आहे. आता आपल्याला कसा हा राऊंड असा पूर्ण याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघा खूप सोपं आहे, आकार देऊन झालेला आहे. मग इथं आपण थोडस गळा हे करून घेतला आहे, 1/2 इंच थोडस उतरून घेतला आहे. आता इथं आपण वाढवायचं नाही आहे, इथं फक्त ही रेष आहेत ना आपली, ही जॉईंट करून घ्यायची आहे. मग हे जॉईंट करून घेतले आहे. आता याचा आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचा. मग असा टेप ठेवायचा आहे आणि असा फोल्ड करायचा याच्यावरती मध्य मोजण्यापेक्षा. बघा इथं आपलं मध्य आलं आहे, इथं मध्य आला. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, 1/2 इंच इथं 1/2 इंचावरती बघा एक पॉईंट घ्यायचा आहे. आता हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आपण जॉईन करून द्यायचं. बघा आपली एकदम सोप्या पद्धतीने कटोरी वाढून झाली आहे. तर कटिंग करून दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने आपली कटर सुद्धा कट झाली आहे. आता आपली राहिली बाई, बाई पण तुम्हाला दाखवते. आता बाई लांबी आपली 4.5 इंच आहे. दाखवते पेपर व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं. मग इथं फोल्ड बाजू आहे ती, इथं आपल्याला घ्यायची आहे 4.5 इंच आपली बाई लांबी आहे. तर आपल्याला साधी बाई आहेत आपली, म्हणून 2 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घेऊ आपण. इथं एक करून घेतलं बघा, 2 इंच जास्त घेतलं मी, कारण इथं आपण आपल्या हात शिलाई वगैरे ती ना पट्टी फोल्ड करण्यासाठी एक्स्ट्रा लागतं. आता इथं आपल्याला बघा जी रुंदी आहेत ना ती घ्यायची आहेत. आपल्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. मग इथं घ्यायचं आहे 8.5 इंच. आपण फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा करणार आहोत. इथे 9 इंच घेतलेले आहेत मी, हा एक तसाच बॉक्स आपण आखून घ्यायचा आहे चौक एकदम. आता इथं मी 3 वरती कॅप हाईट घेतलेली आहे. आता बघा आपण असं तिरकत जॉईंट एकदम सोपी पद्धत आहे. बघा असं हे करून घ्यायचं आहे. आता इथं आपण टाकायचं आहे दंड घेत. इथं बघा 6 इंच
आपलं इथं 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आपण आता साहेब बघ असं जॉईंट करून घ्यायचं. आता इथं आपण काय करायचं आहे बघ असं 2 स्टेप देऊन घ्यायचं आहे बघा. जास्त काहीच हे करायचं ना आपण कट करून राहू बघा. या पद्धतीने आपली बघा बाई कटिंग पण झाली आहे पूर्ण बघा पेपर कटिंग आपली झाली आहे. आता तुम्हाला दाखवते मी ब्लाऊज कसं कटिंग करायचं कसं ठेवायचं पेपर पॅटर्न हे. आता या ठिकाणी बघा मी दोन्ही पण ब्लाऊज पीस असे आथरून घेतलेले आहेत. आता फक्त आपण ना हे पॅटर्न आहेत ना हे जसे आहे तसेच फक्त ठेवून आपल्याला आखून घ्यायचं आहे. याच्यात कुठेही वाढवायचं नाही कमी करायचं नाही जास्त करायचं नाही काहीच नाही. जसं आपण परफेक्ट माप घेतलेलं ना सेम तसं आपण बघा असं ठेवून ड्रॉ करून घ्यायचं आहे बघा. या पद्धतीने असं ठेवायचं बघा. अशा पद्धतीने ठेवायचं भरपूर सारा कपडा आपल्या पार्किंगसाठी पण उरतो. तर मी ड्रॉ करून घेते या ठिकाणी तुम्ही बघू शकते आपण पूर्ण आखून घेतलेलं आहे. आता मी कटिंग करून घेते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बघा. पूर्ण ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला दाखवली आहे A to Z पेपर कटिंग पण दाखवली आणि ब्लाऊज कटिंग पण दाखवली आहे. याचा स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती जर नवीन असेल तर. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.